प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आजचा विषय जो आहे तो कोरोनाविषयीच आहे. तर ज्या गतीने कोरोना व्हायरस बाधितांची संख्या वाढत आहे ती खरंच अत्यंत चिंताजनक बाब आहे आपल्या सर्वांसाठी. पण घाबरू नका, आपण काळजी घ्या, हे खरंच खूप महत्वाचं आहे. लोकांना गांभीर्य लक्षात येत नाहीये. ऍक्च्युली काल एक दिवस कर्फ्यू होता, खूप लोकांनी छान प्रकारे तो पाळला, छान प्रतिसाद दिला. पण आज लोक इतकं गांभीर्याने घेत नाहीयेत किंवा खूप जणांची संख्या आज न्यूजला पण बघितलं किंवा प्रत्यक्षात पण बघितलं तर लोक आज नेहमीप्रमाणे बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे. पण आपलं सरकार सज्ज झालेलं आहे, पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि खूप ठिकाणी अटकाव केलेले आहेत, बंधन घातलेले आहेत. त्याचप्रकारे लोकांनी देखील या नियमाचं पालन केलं पाहिजे. फक्त म्हणजे नियम आहेत आणि सक्तीचं आहे म्हणून नाही, तर प्रत्येकाने प्रत्येकासाठी पालन करा. कारण मी माझा रक्षक हा नियम तुम्ही पाळा आणि कोरोनाचे संकट टाळा. खरं जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची इतरांची काळजी घेऊ शकता. तुम्ही जर बेजबाबदारपणे पाळला तर तुमच्यामुळे इतरांचा जीव देखील संकटात येऊ शकतो. आणि काही लक्षणं दिसतात ती लपवून न ठेवता तुम्ही डॉक्टरांशी म्हणजे कन्सल्ट करा, एकदा आपलं चेकअप करून घ्या. सर्दी खोकला ताप असेल तर जरुरीचं नाहीये ते कोरोनाचंच लक्षण असेल. पण जर लक्षण असेल तर तुम्ही लपवून ठेवू नका, कारण योग्य त्या वेळेस त्याच्यावर योग्य तो उपाय करता येईल. पण कारण खूप सारे लोक लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे साधं त्यांना नॉर्मल विचारलं की काय झालं तर सर्दीची गोळी द्या म्हणून सांगतात. पण ताप आला आहे का किंवा असं विचारलंच नाही, आम्हाला ताप नाहीये, म्हणजे एक प्रकारचं लोकांच्या मनामध्ये खूप भीती बसलेली आहे. त्यामुळे लोक सांगायला देखील घाबरत आहेत. तर असं करू नका. तर हे तुमच्या आरोग्यासाठीच सर्व काही चाललेलं आहे, तर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. विशेष करून लहान मुलांना बाहेर सोडू नका. कॉलेज शाळा आणि सर्व काही बंद करण्यात आलेले आहे ते आपल्या आरोग्याच्या काळजीसाठीच. तर त्याचा गैरफायदा न घेता त्याचा योग्य तो म्हणजे योग्य त्या वेळेचा वापर करून घ्या. तुम्ही घरीच बसा. एक दिवस कर्फ्यू असला आणि घरी बसलात म्हणून हे संकट टळणार नाही. तर इथून पुढे जितके दिवस लॉकडाऊन आहे तितके दिवस आपल्याला घरीच बसायचं आहे. तर आमची यंत्रणा, आमची जी काही सेवा येते ती अत्यावश्यक सेवेमध्ये येते. आम्हाला देखील कुटुंब आहे, आम्हाला देखील भीती आहे. खूप सारे टेन्शन, खूप सारी भीती असताना देखील मेडिकल यासाठी ओपन करावं लागतंय, कारण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. तर खूप सारी जी काही अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी लोक आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप मनापासून आभारी. कारण ह्या वेळेमध्ये मनामध्ये काय सुरू आहे हे मी खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकते. पण आपल्यापेक्षा आपण जेव्हा इतरांचा विचार करतो तेव्हा खरंच त्यामध्ये देखील चांगली गोष्ट आहे. कारण जितकं आपण करू शकतो तितकं केलं पाहिजे. तर तुम्ही प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकता. बेजबाबदारपणे वागू नका. कारण खूप सारी उदाहरणं आपण बघतोय की ज्या लोकांना म्हणजे लक्षणं आहेत किंवा ज्या लोकांची टेस्ट घेण्यात आलेली आहेत, जे क्वारंटाईन आहेत, ते पळून जात आहेत लोक. तर असं करू नका. कारण तुम्ही स्वतःचा विचार केला तर इतरांना खूप मोठं नुकसान आहे ते. त्यापेक्षा तुमची देखील काळजी घ्या आणि इतरांची देखील काळजी घ्या. लहान मुलांना बाहेर सोडू नका. आणि सध्या सॅनिटायझर्स वगैरे अवेलेबल नाही आहेत किंवा शॉर्टेज आहेत, तर जे आहे त्याच्यात तुम्ही तुमचा बचाव करू शकता. साबणाने हात स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरी जाऊ नका, कशाला हात लावू नका. काही खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा आणि होईल तितकं घरी बसण्याचा प्रयत्न करा. बाहेर जाणं टाळा, बाहेरचं खाणं टाळा. जितकं होईल तितकं आरोग्याची काळजी घ्या. आणि लहान मुलं आणि वयोवृद्ध जे आहेत त्यांना व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्या लोकांची विशेष काळजी घ्या. मुलं कंटाळतात, घरी बसायला ऐकत नाहीत. पण आत्ता सध्या आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठीच हा एक परीक्षेचा काळ आहे आणि आपल्याला ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. अगदी तेही चांगल्या मार्कांनी असा विचार करा आणि सर्वांनी होईल तितकी काळजी घ्या. मुलांचं मन डायव्हर्ट करा, त्यांना घरी कशात तरी लक्ष लावा. थोड्याच दिवसांचा विषय आहे. कोरोना हे आपल्या सर्वांसमोर खूप मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला आपल्या सर्वांना मिळून सामोरे जायचं आहे आणि त्याच्यावर मात करायची आहे. जर ठरवलं, जर आपण धैर्याने लढलो तर त्यावर मात होऊ शकते. पण ज्या प्रकारे संख्या वाढत आहे, भीतीजनक वातावरण आहे. घाबरू नका, पण काळजी घ्या. प्रत्येकानं होईल तितकं सतर्क करा. घराच्या बाहेर पडणं टाळा. आणि फक्त एक नियम आहे, सक्तीचा आहे म्हणून नाही, तर प्रत्येकाने स्वतःसाठी त्या गोष्टीचं, त्या नियमांचं पालन करा. आणि आज खऱ्या अर्थाने मी लोकांसाठी काहीतरी करू शकते, माझ्या शिक्षणाचा काहीतरी वापर होतोय याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि मी फार्मासिस्ट असल्याचा आज मला खूप गर्व आहे. तर असे जे काही आमच्या फील्डमधले सगळी जी काही व्यक्ती आहेत म्हणजे जे अत्यावश्यक सेवेमध्ये येतात, त्या सर्वांना खूप मनापासून एक सलाम आणि सर्वांचे खूप मनापासून आभार. कारण मनात भीती असताना देखील, तितकं जास्त मोठं रिस्क असताना देखील लोकांसाठी आपण जे काही करतोय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे.
आणि तर सर्वांना मनापासून विनंती, सर्वांनी काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, नियमांचे पालन करा, सरकारनं जे काही आदेश काढलेले आहेत त्याचं सर्वांनी मनापासून पालन करा, पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे तर त्यांच्या देखील नियमांचं पालन करा. तर अशा प्रकारे कोरोना एक मोठं संकट आहे, त्याला सामोरं जायचं असेल तर एकजुटीने सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वारंवार सांगून देखील लोकांच्या लक्षात येत नाही आहे, तर प्लीज 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 माझी खूप मनापासून सगळ्यांना विनंती आहे की गांभीर्य ओळखा आणि नियम पाळा, स्वतःची काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा सांगते, मीच माझा रक्षक, हा नियम पाळा आणि कोरोनाचे संकट टाळा.